त्रासाने भरलेल्या खोक्यावर मी आनंद असं लिहितो आणि दुःख कन्फ्यूज होतं. येणाऱ्या प्रत्येक संकटाला एक छानशी स्माईल देतो आणि दुःख कन्फ्यूज होतं. खरं सांगायचं तर खूप वेळा मी कोलमडून जातो, सगळं संपलं असं समजून गर्भगळीत होतो. कुठून तरी देव येऊन माझ्या हातात हात घेतो आणि दुःख कन्फ्यूज होत. संकटांचं काय, ती येणारच, आल्यावर थोडंफार छळणारच. आपण स्थिर राहायचं काही काळ, संकटाचं पाणी पाणी होणारच. आलेले संकट असं हसता हसता नकळत नाहीस होत आणि दुःख पुन्हा एकदा कन्फ्यूज होत. किती दिवसांचं हे आयुष्य, आज नऊ दिवस संपणारच, अमुक आहे तमुक नाही, आपलं चालू राहणारच. फाटक्या गोधडीत पाय आखडून मी सुखानं झोपी जातो आणि दुःख कन्फ्यूज होऊन जात. म्हटलं तर जीवन सुंदर आहे, म्हटलं तर वाईट आहे. मग त्याला सुंदर म्हणण्यात काय वाईट आहे सांगा ना. जीवनाकडे बघण्याचा असा चष्मा मी विकत घेतो आणि दुःख नेहमीप्रमाणे कन्फ्यूज होतं. कन्फ्यूज.